नमस्कार, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज उपवासाचे दोसे बनवणार आहे. यासाठी एक वाटी शाबू आणि एक वाटी भगर घेतलेला आहे. तर याला धुवून भिजत ठेवायचे 2 तास. तर एक वेळेस पाणी काढून टाकायचे आणि दुसरं पाणी टाकून झाकून ठेवायचे. तर भगर पण असंच करायचे, सुरुवातीला धुवून घ्यायचे. तर आता मी धुवून घेतलेला आहे, 2 तासासाठी झाकून ठेवणार आहे. तर जास्त पण वेळ ठेवू शकता तुम्ही 2 तासाच्या. तर एकदम छान असा शाबू भिजलेला आहे आणि भगर पण याच्यामध्येच पेस्ट करून घ्यायचे. बारीक भगर आणि शाबूची पेस्ट बनवायची. त्या चवीनुसार मीठ टाकायचे, हिरवी मिरचीचा ठेसा टाकायचा थोडासा, थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. ते एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे, बघू शकता. तर आता मी डोसा करायला घेत आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे, याला तेल लावून घ्यायचे. तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही. तर गॅस एकदम मोठा ठेवायचा आहे आणि डोसा अशा पद्धतीनं पळीनं टाकून घ्यायचे थोडं थोडं पीठ. तर झाकून ठेवायचे. तर अशा पद्धतीने एकदम छान असा डोसा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे. दोन्ही बाजूकडून भाजून घ्यायचे. तर भाजून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व डोसे तयार केले. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.